गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आपण चाललेलो आहे दापोलीला. चला जाऊया. तर आता आपण CNG फुल केलेलं आहे. आता आपल्याला जास्त कुठे थांबायची गरज नाही, फक्त मध्ये एकदा नाश्त्याला थांबू आणि डायरेक्ट माणगावला CNG जो पंप आहे तिकडे जाऊन भरायचा प्रयत्न करू. मिळालं तर पाहिजे, नाहीतर डायरेक्ट मग खेडच ऑप्शन आहे आपल्याकडे. चला मग. आपण नागोट्याच्या पुढे जवळजवळ 5-6 किलोमीटर आलेलो आहे. रस्त्याची अवस्था खूप बेकार आहे. आता नाश्ता करून घेऊया, जरा बघूया नाश्ता कसा येतो. लवकरच समजलं की आमची फजिती झाली, कारण माणगावला तर CNG पंप नाहीच आहे आणि खेडला ज्याचं काम चालू आहे त्याला अजून 5-6 महिने नक्कीच. आता आम्ही खेड दापोली मार्गावर हॉटेल विष्णू लीला जेवायला थांबलो होतो. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर जेवण आहे. आम्ही फिश थाली, चिकन थाली, व्हेज थाली सगळं ट्राय केलं, अप्रतिम आणि रिझनेबल रेटमध्ये. जर तुम्ही खेड ते दापोली हा ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. इथे बेस्ट म्हणजे तर फिश थाली ट्राय करा. सुरुमईचा पीस जवळजवळ हातापेक्षा मोठा होता, पण वर्थ, एकदम सुंदर होता. तर प्लीज चला आता आपण पुढे निघूया. अराऊंड आता इथून 25 किलोमीटर आहे दापोली. पाऊण तास, एक तास लागेल. चला निघूया. कोकणात आतल्या रस्त्याला गाडी चालवताना थोडी सावकाशच चालवा, कारण आता ह्या वेळेला आम्ही जर वेळीच ब्रेक मारला नसता तर ही येणारी काळी गाडी आमच्यावर येऊन नक्कीच धडकली असती. पण ठीक आहे, आम्ही सुखरूप आमच्या या ब्लू ओशन रिसॉर्टवर थोड्या वेळात लगेच पोहोचलो. जस्ट आता आम्ही जस्ट इथे ब्लू ओशन रिसॉर्ट, जे एक बेसिकली बजेट हॉटेल आहे, तिथे पोचलेलो आहे. जे इथे रूमची कॉस्ट अराउंड फॉर नॉन AC रूम्स 1500 रुपये आणि फॉर AC रूम्स 2500 रुपीज. तर बघूया कसं आहे. आता आपण नाश्ता वगैरे करून बुरुंडी म्हणून एक गाव आहे दापोलीच्या जवळ, तिथे हे सुंदर असं राणे समाज आहे, राणे समाजाचं मंदिर आहे. तर ते जाऊन बघूया. दुसरा दिवस आपण चाललो अंजरल्याला, जे ठिकाण कड्यावरच्या गणपतीसाठी फेमस आहे. तर दुपारचे जवळजवळ 3-3:30 वाजलेले आहेत. सकाळी आम्ही थोडीशी पर्सनल कामं होती ती केलेली आहेत, जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण आम्ही श्रेयस हॉटेल म्हणून आहे दापोलीमध्ये, तिकडे गेलं. जेवण खूप छान होतं, थाळी पद्धतीचं जेवण भेटतं तिथे. तिकडनं जवळजवळ अंजरले म्हणजे कड्यावरचा गणपती 27-28 किलोमीटर आहे.
रस्ता चांगला आहे, पण आता जेव्हा इकडे या साईडला आलो ब्रिज क्रॉस करून त्यानंतर रस्त्याची थोडीशी दैना झालेली दिसते. चला आता आपण कड्यावरच्या गणपतीला भेटूया. फायनली आपण अंजरल्याला म्हणजे कड्यावरच्या गणपतीला पोहोचलेलो आहे. बघू शकता. चला बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोर्या. हा हे कडा जिथे गणपतीने आपलं पाऊल टाकलं म्हणून ह्या कड्यावर हे वरती म्हणजे आता इकडनं दिसत नाही आहे गणपती मंदिर बांधलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस तिसरा. आज थोडासा काही नाश्ता वगैरे करून आपण लेटच निघालेलो आहे. तर आता आपण चाललोय चंडिका देवी टेम्पल आणि परशुरामाची भूमी जी अराउंड 26 किलोमीटर आहे लाडगरवरून आणि अराउंड 31 किलोमीटर आहे दापोलीवरून. तर चंडिका देवीचं जे टेम्पल आहे ते दाभोळमध्ये आहे आणि परशुरामाचं जे स्टॅच्यू आहे ते बुरोंडी म्हणून एक ऑन द वे गाव लागतं त्याच्या त्या ठिकाणी आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही पहिलं दाभोळला चंडिका देवीच्या मंदिरात जावा, तिथे देवीचं दर्शन घ्या आणि नंतर येते वेळेस परशुरामाला थांबून तिकडनं तुम्ही पुढे मग तुमच्या लाडगरला किंवा हरणे बिणे ह्या ठिकाणी जाऊ शकता. आता आपण स्वयंभू चंडिका मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये ब्लॉक करू शकणार नाही आहे. तर चला आम्ही जाऊन पाया पडून येतो आणि नंतर तुम्हाला जमलं तर आजूबाजूवर आल्यानं विचारून या मंदिराची हिस्ट्री सांगतो. ही जी गुफा आहे असं म्हटलं जातं की ह्या गुफेतून तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता.
ह्या मंदिराला वारेबुवाचं मंदिर म्हणतात. येथे म्हटलं जातं की खूप चांगल्या प्रमाणात वारा वाहतो. आता आपण परशुरामाच्या मंदिराजवळ आलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडी सुंदर स्टॅच्यू आहे तिकडे. मंदिर नाही म्हणता येणार पण स्टॅच्यू आहे, याला परशुराम भूमी असं म्हणतात. चला आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो. सुंदर, खूप आवडव्य आहे, तुम्ही येऊन बघू शकता. असं वाटतं आहे की ते स्वतः सह्याद्रीच्या रांगांवर चालत आहेत. रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे त्याला तामस तीर्थ असं म्हणतात. समुद्राच्या मधला भाग जर तुम्ही बघितलात तर तो तांबड्या रंगाचा आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. एक 5-1 मिनिटं बघून तुम्ही पुढच्या वाटेला निघू शकता. शेवटच्या दिवशी आम्ही आरामच केला. सकाळी लवकर उठलो, बीचवर गेलो. कोणीही नव्हतं बीचवर. छान मजा आली. दिवस आम्ही असाच तिकडेच आराम करून काढला. संध्याकाळी छान सनसेटच्या वेळेला परत आम्ही समुद्राकडे आलो आणि सनसेट एन्जॉय केला. लाडघर बीचवर तुम्हाला सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण मिळतील. पॅरासिलिंग, तसेच बनाना राईड, डॉल्फिन सफारी, या सगळ्या गोष्टी तुम्ही लाडघर बीचला सुद्धा एन्जॉय करू शकता. तर हा आता सुंदर असा सनसेट बघून हा व्हिडिओ मी संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.